कर्ज देते एवढं चालते, प्याला पाणी नाही अजिबात, स्वच्छता अजिबात नाही। किती दिवस झाले नुसती टाकी ठेवली आणि 4 दिवस झालं पाणी नाही, नुसती बोलतात येतो त्याचं बोलतात नुसतं, त्याला पाणी नाही अजिबात। कुणालाच कुठल्याच पेशंट असली नातेवाईकांनी पाणी चालू नाही। ये 4 दिवस झाले चांगली सिस्टर असली सांगते, डेली बोलते हात येतो देतो एवढंच बोलते। संडास बाथरूम पण सर्वी पाहिजे विकायचे खराब आहे। किती दिवस झालं सांगते पाणी नाही, पाण्याचा प्रॉब्लेम किती झाला? 4 दिवस झालं पाणी आयची पाहिजे, 4-5 दिवस झालं। पिण्याचं पाणी का कशाचं? पिण्याचं पाणी तुम्ही पाणी कसं पिता आता? मग असले बिस्लरे आणून बाहेर पिते। कोण जातं बाहेर आणायला? बाहेर कोण जातं आणायला? नातेवाईक कोण पण येते ना, ते तिच्याकडे पैसे द्यायचे मग ते आणते। एकुऱ्याचं नातेवाईक आलं ना ते सांगायचं आणायला, मग त्यावेळी ते आणतं। आम्ही फक्त भरतो ते पण सकाळी बोलायचं पाणी देतो म्हणून, काल पण म्हटलं तर पाणी देतो बोलू तर पाणी देते। सर दुसरा एक प्रश्न आहे की कोविड रुग्णांना पाण्याची आता गैरसोय होती असं त्यांचं म्हणणं आहे। हो, तर ते पाण्याची गैरसोय अशी नाही आहे, परंतु पाणी सोडण्यामध्ये थोडी कमी जास्तपणा होतो आहे असं माझी धारणा आहे। तर ते आम्ही लवकरात लवकर त्या वॉर्डबॉयना सक्त सूचना देऊ आणि नियमित पाणीपुरवठा कसा होईल याच्याकडे कटाक्षाने लक्ष देऊ।